नीति आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलची आठवी बैठक आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी। माझी संसद माझा अभिमान नव्या संसद भवन उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी शेअर केला वास्तूचा व्हिडिओ। समृद्धीचा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेर पूर्ण होणार शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। आरएसएसवर राग असल्यामुळेच नितीन गडकरींना धमकी जयेश पुजारी उर्फ शाकीरच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड। नगर जिल्ह्यात पुन्हा विखे शिंदे संघर्षाची चर्चा जिल्हा आढावा बैठकीत राम शिंदेंना खुर्चीच नाही उपमुख्यमंत्र्यांनी मागवली खुर्ची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार झाले नाहीत तर राज्यामध्ये उद्रेक होईल जितेंद्र आव्हाडांचा इशारा। एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर ज्ञानेश्वर सिंह यांनीच आर्यन प्रकरणामध्ये 16 लाख रुपये घेतले वानखेडे प्रकरणात आरोपी सॅम डिसूजाचा मोठा दावा। मध्य मुंबईत आज पाणी पुरवठा बंद दुरुस्तीसाठी महापालिकेचा निर्णय रविवारी 28 मे सकाळी 10 पर्यंत पाणी नाही। नागपूरमधल्या 4 मंदिरांमध्ये तोकडे कपडे चालणार नाहीत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीमध्ये निर्णय। मुंबईतील सी1 श्रेणीतील अतिधोकादायक 226 इमारतींची यादी जाहीर सर्वाधिक 126 धोकादायक इमारती पश्चिम उपनगरात। रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर दिवसकालीन ब्लॉक नाही। पुण्यामधल्या चांदणी चौक उड्डाणपूल उद्घाटनाचा मुहूर्त ठरला 15 जुलैला उद्घाटन। दोडा मार्गावरील तिलारी खोल्यामध्ये असलेल्या खोऱ्यात असलेल्या हत्तींचा अधिवास हटवण्याची वन विभागाकडून तयारी पश्चिम बंगालच्या विशेष पथकाला पाचारण। वाढत्या उन्हात मुंबईतल्या राणीच्या बागेत प्राण्यांची विशेष काळजी आईस केक बर्फातल्या मांसांची खास मेजवानी। 4 राज्यांमध्ये आधी लागू होणार समान नागरी कायदा उत्तराखंड गुजरात उत्तर प्रदेश आसाममध्ये केंद्राचा प्रयोग। 6 चित्त्यांच्या मृत्यूनंतर अखेर केंद्र सरकार जागे चित्त्यांना अधिवासाच्या मोहिमेचा घेणार आढावा 11 सदस्यीय समितीची स्थापना। प्राप्तिकर मूल्यांकन प्रकरणामध्ये गांधी कुटुंबाला दिलासा नाही दिल्ली उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली 2018-19 आयकराचं मूल्यांकन सेंट्रल सर्कल मार्फत करण्याच्या आयकर खात्याच्या निर्णयाला दिलं होतं आव्हान। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी किंवा नोकरी बदलताना मिळणारी रक्कम करमुक्त 25 लाखांपर्यंतच्या रकमेवर कर नाही। इंडिगो कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन कंपनीवर पिळवणुकीचा आरोप खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी घेतली भेट। गोफर्सची सर्व विमान उड्डाणं 30 मे पर्यंत रद्द लवकरच प्रवाशांसाठी सेवा पूर्ववत करू पत्रकाद्वारे विश्वास। एशियाना एअरलाइन्सच्या विमानामध्ये प्रवाशानं उघडला इमर्जन्सी दरवाजा विमानाचं इमर्जन्सी लँडिंग प्रवासी अटकेत। पासपोर्ट प्रकरणामध्ये राहुल गांधींना दिल्ली साऊथ कोर्टाचा दिलासा 10 ऐवजी 3 वर्षांसाठी एनओसी अमेरिका दौऱ्याचा मार्ग मोकळा। आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं पॅकअप गुजरात टायटन्सचा 62 धावांनी दणदणीत विजय गाठली अंतिम फेरी। गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्स आयपीएल जेतेपदासाठी भिडणार रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार अंतिम सामना। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्याला मिळणार भरघोस बक्षीस आयसीसीकडून 13 कोटी 22 लाख घोषित। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।